धनुष्यबाण चिन्ह कोणाला, शिवसेनेच्या ठाकरे गटाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला, याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे। पण अशातच आता अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे। ही निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर आहे। शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत फैसला करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने हे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत। पण 14 ऑक्टोबरच्या आत हा निर्णय आयोग घेण्याची कुठलीही शक्यता नाही, कारण त्यासाठीची कार्यवाही अजूनही आयोगाने सुरू केलेली नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्हीपैकी एकाही गटाने आयोगाकडे चिन्हाबाबत दावेदारीसुद्धा केलेली नाही आहे। त्यामुळे हे चिन्ह कोणालाही न देता पर्यायी चिन्ह घेण्यास आयोगाकडून सांगितलं जाईल अशी दाट शक्यता आहे। तसं झालं तर ठाकरे यांना तो मोठा धक्का असेल, कारण त्यांच्या उमेदवाराला धनुष्यबाणाशिवाय लढावं लागेल। आधीच उभ्या फुटीची मोठी जड बसलेल्या ठाकरे गटाला नवीन चिन्हासह सामोरं जावं लागलं तर निवडणुकीचा पेपर अधिक कठीण होण्याची शक्यता आहे। पण धनुष्यबाण चिन्ह या निवडणुकीपुरतं तरी गोठवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जाते, कारण इतिहासातील 2 गोष्टींचं उदाहरण याबाबत दिलं जात आहे। पहा त्या गोष्टी कोणत्या आहेत। 1969 इंदिरा गांधी विरुद्ध निजलिंगप्पा वादात काँग्रेसचे मूळ चिन्ह नांगरधारी शेतकरी हे निजलिंगप्पा गटाला दिलं होतं। इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला गाय वासरू हे चिन्ह मिळालं होतं। त्याचप्रमाणे रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचे 6 पैकी 5 खासदार हे लहान भाऊ पशुपतीनाथ यांच्यासोबत गेले, तरीही पक्ष संघटना ही रामविलास यांचे पुत्र चिराग पासवान यांच्यासोबत आहे। त्यावेळी सुद्धा आयोगाने पार्टीचं निवडणूक चिन्ह हे गोठवलं आणि दोन्ही गटांना अस्थायी स्वरूपात वेगवेगळं चिन्ह दिलंय। धनुष्यबाण कोणाचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल तेव्हा घेईल, पण तुर्तास अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची शक्यता नाहीये। तसं झालं तर आधीच कोसळलेला पक्ष सावरण्याचं आव्हान असताना नव्या चिन्हावर निवडणूक लढणं ही ठाकरेंसाठी सर्वात मोठी परीक्षा असेल। आता ती ही परीक्षा पास होतात का, त्यांना चिन्ह कोणतं मिळतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। पण तुर्तास तरी निवडणूक आयोग काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। पण याविषयी तुमचीही काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।